मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भात शिवसेनेची मोर्चे बांधणी सुरू केली आहे, मात्र त्यांना जिल्ह्यात पदाधिकारी मिळत नसून फक्त तिघांनाच नियुक्ती दिल्यावरून उघडकीस आले आहे। चौथा पदाधिकारी सुद्धा त्यांना मिळालेला नाही, त्यामुळे ही कार्यकारिणी शिवसेनेची नसून बंडखोर गटाची आहे। अशा कार्यकारिणीने शिवसेनेची कोणतीही हानी होणार नाही, कारण जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक एकजुटीने आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजू हरणे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे। खासदार कृपाल तुमाने यांनी पत्रकार परिषद आयोजित करून नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर करण्याची घोषणा केली। आमच्याकडे विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, बूथ प्रमुख पर्यंत बांधणी असल्याचे जाहीर केले, परंतु प्रत्यक्षात एक उपजिल्हा प्रमुख, एक तालुका प्रमुख, एक विधानसभा संघटक असे 3 पदाधिकारी जाहीर केले, ते सुद्धा किरण पांडव यांच्यासोबत गेलेले आहेत। ही कार्यकारिणी शिवसेनेची नसून बंडखोर गटाची आहे। अशा कार्यकारिणीने शिवसेनेचं नुकसान होणार नाही। 8 वर्षे ज्या जिल्ह्याचे खासदार होते त्या जिल्ह्यातील एकही शिवसैनिक खासदारासोबत नाही, म्हणून जिल्ह्याची संपूर्ण कार्यकारिणी ज्यांना जाहीर करता आली नाही ते बूथ प्रमुखपर्यंत बांधणी असल्याचा पोकळ दावा करीत आहेत। जिल्ह्यात एकही शिवसैनिक त्यांच्यासोबत नाही। त्यांची दयनीय स्थिती जिल्ह्यामध्ये असताना नवरात्रीमध्ये मोठा बॉम्ब फोडण्याची पोकळ घोषणा त्यांनी केली। बॉम्ब 2024 फुटणार आहे, आपली खासदारकी सुद्धा संपुष्टात येणार आहे, त्यांना पुढची पत्रकार परिषद माजी खासदार म्हणून घ्यावी लागणार आहे, असाही दावा राजू हरणे यांनी पत्रकांच्या माध्यमातून केला आहे। नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना, और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले।